कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत. महिला बचत गटाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. पाथर्डी तालुक्यातील मोहोज गावात चला गाव स्वच्छ करूया नावाने एक नवीन आगळी वेगळी स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून या माध्यमातून गावात व्यसनमुक्ती गुटखाबंदी यांसह सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. आम्ही गावात व्यसनमुक्तीसाठी अनेक वेळा पोलीस प्रशासनाला वेळोवेळी लेखी निवेदनं दिली. पोलीस प्रशासनाने व्यसनमुक्तीसाठी पुढाकार घेण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. त्यानंतर वेळोवेळी कळवून देखील काही उपयोग झालेला नाही. अवैध दारू विक्री सुरूच आहे तरी वरील बाबींचा तसेच आमच्या इतर मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा. यासाठी अखिल भारतीय दलित महासंघ व महिला बचत गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील उमाप, सविता शिरसाट, कामिनी शिरसाट, सरला जाधव, वंदना जाधव, अश्विनी गायकवाड, मंगल थोरात, सुरेश शिरसाट, अनिल उमाप आदींसह बचत गटाच्या सदस्य महिला सहभागी झाल्या होत्या. निवेदनात म्हटले आहे की मोहोज बुद्रुक या गावातील व्यसनमुक्ती करावी. शासकीय योजनांचा लाभ देताना गावातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्राधान्य द्यावे. वंचित वृद्ध विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देताना कागदपत्रातून सूट द्यावी. ज्येष्ठांना श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळावा. कागदपत्रांअभावी वंचित राहिलेल्या मागासवर्गीय महिलांना शासन आपल्या दारी या माध्यमातून गावातच जातीचे दाखले द्यावेत. शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी भूमिहीन व अल्पभूधारक नागरिकांना दारिद्र्य रेषेखालील यादीत समाविष्ट करून घ्यावे. मोहोज येथील रुग्णालयात कायमस्वरूपी आरोग्य कर्मचारी नेमून सोयी सुविधा द्याव्यात. अंगणवाडीच्या कर्मचारी व जीर्ण इमारतीचे निर्लेखन करून इमारत उभारावी यासह इतर विविध मागण्या निवेदनाद्वारे करून सोडवणुकीचा मागणी करण्यात आली आहे. या मोर्चात जय लहुजी गट, संत रोहिदास गट, लहुजी गट, रमाबाई गट, एकलव्य गट आदी गटांचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते. विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय दलित महासंघ व महिला बचत गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून नायब तहसीलदार एस एम आंधळे यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील उमाप, सविता शिरसाट, कामिनी शिरसाट, सरला जाधव, वंदना जाधव, अश्विनी गायकवाड, मंगल थोरात, सुरेश शिरसाट, अनिल उमाप आदी सहभागी झाले होते. गरीब आणि अतिशय गरीब कुटुंबातल्या आहेत, यांच्या प्रत्येक घरातल्या महिलेची परिस्थिती इतकी नाजूक आहे का, त्यांना सक्षम करण्यासाठी कोणतीही योजना आतापर्यंत आलेली नाहीये त्यांच्यापर्यंत. आणि जी योजना आपल्याला देणार किंवा त्यासाठी आपण धडपड करणार या विषयावर कोणतीही गोष्ट त्यांच्यापर्यंत त्यांना आतापर्यंत भेटलीच नाहीये. तर या गरीब महिलाच्या वतीने मी आज बोलतेय, तर यांना जी योजना पाहिजे किंवा ज्या योजनेचा यांना लाभ मिळत आहे ते आणि महिला बचत गटाच्या या दोन्हीच्या माध्यमातून आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर ठरल्याप्रमाणे मोर्चा काढण्यात आलेला आहे. हा मोर्चा गेल्या 8-15 दिवसापासून माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन या मोर्चा संदर्भात दिलं होतं, परंतु आज पोलिसांनी म्हणावं असं काही त्याला हे केलेलं नाहीये. सर्वप्रथम या मोर्चाच्या माध्यमातून मी पोलीस प्रशासनाचा आज या ठिकाणी निषेध व्यक्त करतो की 15 दिवसापासून महिलांचा मोर्चा निघणार नाही असं SP साहेबाला निवेदन देऊन. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी आबे शेख.